नमस्कार. दैनिक सारमतच्या संवाद कट्ट्यावरती आपलं मनपूर्वक स्वागत. राज्य शासनानं नुकताच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय वर्गोन्नत करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आपण वर्तमानपत्रामध्ये वाचलं असेल. या संदर्भात नुकताच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं वर्गोन्नती देण्यासंदर्भातले निकष नुकतेच जाहीर केले आहेत. या संदर्भानं समाजमनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. दोन्ही बाजू आपण आज जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिवक्ता सन्माननीय डॉक्टर राजेजी बनकर आपल्यासोबत आहेत. अहमदनगर जिल्हा परिषदेचे मध्ये राहता येथे शिक्षण विस्ताराधिकारी पदावर काम करणारे ज्ञानेश्वरजी वाक्चौरे आपल्यासोबत आहेत. या दोघांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या संवादाला सुरुवात करू. माझा पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी की काय पार्श्वभूमी आज आपल्याकडे या निर्णयासंदर्भातली आहे. एकूण वर्षभरामध्ये शाळेच्या शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये नेमकी काय घडत होतं या संदर्भात आपण सांगावं. सन्माननीय राजेजी बनकर नमस्कार. सर, गेले जे शैक्षणिक वर्ष आहे 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या ज्या नियमित शाळा आहेत त्या सर्वांना माहिती आहे की COVID-19 जो महामारी आपल्या सर्व जगावरती त्याचा अंमल होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती लॉकडाऊन असेल, काही निर्बंध असतील शासनाचे, या सर्व निर्बंधांमुळे किंवा लॉकडाऊनमुळे आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये साधारणपणे इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व शाळा या शैक्षणिक वर्षामध्ये उघडू शकलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीच्या शाळा काही प्रमाणामध्ये आपण मध्यंतरी डिसेंबर जानेवारीमध्ये आपण सुरू केल्या होत्या, परंतु त्याही पुन्हा बंद करायला लागल्या कोविडचा प्रादुर्भाव दुसऱ्यांदा झाल्यामुळे. त्यामुळे साधारणपणे या शैक्षणिक वर्षामध्ये शाळेचं जे प्रत्यक्ष अध्यापन आहे त्या अध्यापनामध्ये शिक्षक अध्यापन करू शकले नाहीत आणि विद्यार्थ्यांचं त्यामुळे अध्ययन झालेलं नाही. अशा पार्श्वभूमीमार्त शिक्षकांनी असेल किंवा शाळेमधल्या शाळा स्तरावरती एकत्रित टीमवर्क असेल, त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये असणारे ज्या संस्था आहेत त्यामध्ये जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था असेल म्हणजे डायट, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि शासन स्तर, त्यामध्ये SRT शासनाकडून आणि शाळा स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, जरी शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचं शिकणं सुरू राहणं सर्वांना गरजेचं वाटलं आणि ते गरजेचं आहेच, त्यासाठी शिकणं सुरू राहण्यासाठी अनेक उपक्रम त्या ठिकाणी राज्य स्तरावरती शाळा स्तरावरती घेतले. त्यामध्ये शिक्षकांचं विशेष कौतुक की काही ठिकाणी वेगळ्या प्रकारे सर्जनशील शिक्षकांनी केला, पण एवढं जरी सगळं झालं असलं तरी अजूनही मनात मध्ये शंका राहते की विद्यार्थ्यांचं शिकणं खरंच चांगल्या प्रकारे झालं आहे का. आणि ही शंका येण्याचं कारणच असं आहे की आपली जी औपचारिक शिक्षणाची जी पद्धती आहे ती म्हणजे शाळेमध्ये ज्याप्रमाणे नियोजनबद्ध वेळापत्रकानुसार महिन्यानुसार साप्ताहिक नियोजनानुसार कामकाज होतं, विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करून शिक्षक अनुधावन करतात, त्यांना पुन्हा त्या ठिकाणी शिक्षकांना विद्यार्थ्यांना नव्याने काही गोष्टी जर समजल्या नसतील तर ते सांगण्याचा प्रयत्न करतात. एवढा वेळ एवढी पद्धत देण्यासाठी एवढ्या पद्धतीचे माध्यम जे आहे ते माध्यम ऑनलाईन मध्ये शिक्षकांना तेवढ्या ताकदीने वापरता आलं नसेल किंवा जरी वापरता आलं तरी काही ठिकाणी दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना या ऑनलाईनचा ऍक्सेस नसेल. ऑफलाईनच्या संदर्भात सुद्धा शिक्षकांनी चांगलं काम केलं. काही मुले मायग्रेशनमुळे या कोविडच्या संदर्भाने दुसऱ्या शाळेमध्ये गेली किंवा दुसऱ्या गावामध्ये गेले, ती कुठे गेली हेही शिक्षकांना त्या ठिकाणी सध्या शोध लागू शकला नाही. अशी सगळी जी पॅन्डेमिक जे वेगळं प्रकारचं वातावरण तयार झालं त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांबद्दल आपण पोहोचू जरी शकलो नसलो तरी काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण पोहोचू शकलो, परंतु सर्वांचं शिक्षण म्हणावं तेवढं प्रभावी झालं नाही ही शंका सर्वांच्याच मनामध्ये आहे. अगदी आम्ही शासन स्तरामध्ये विद्यार्थी पालक असतील, समाजामधले काही इतर पदाधिकारी असतील, सर्वांना असं वाटतं की नेहमीप्रमाणे या विद्यार्थ्यांचं शिकणं झालं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांचं शिकणं काही प्रमाणात जरी झालं असलं तरी त्यांचं मूल्यांकन सुद्धा करणं गरजेचं असतं, कारण मूल्यमापनाचा खरं तर आपण समाजामध्ये बऱ्यापैकी पारंपरिक जो अर्थ आहे तो म्हणजे वरच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना पाठवणं, परीक्षा घ्यायच्या आणि त्या आधारे त्या मिळणाऱ्या निष्कर्षाच्या आधारे विद्यार्थ्यांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गामध्ये पाठवायचं, ही आपली औपचारिक पद्धत आहे किंवा आपला अभ्यासक्रम किंवा आपली जी आकृतीबंध आहे त्यामध्ये ती नियम असल्यामुळे ते आपल्याला करावंच लागतं. परंतु हा झाला एक भाग नियमांचा, परंतु खऱ्या अर्थाने त्या वर्षभरामध्ये विद्यार्थी काही ना काही शिकणं गरजेचं असतं आणि तो किती शिकलाय हे चाचपणं, पडताळणी करणं आणि त्यानुसार त्याचं पुढचं काम जे अध्यापनाचं आहे शिक्षकाचं ते करण्यासाठी खरं तर मूल्यांकन असतं. आणि म्हणून समाजमनामध्ये यावर्षी मूल्यांकन विद्यार्थ्यांचं होणार की नाही, परीक्षा होणार की नाही या अनुषंगाने काही प्रश्न होते आणि ते प्रश्न पाहता शासनाकडून नुकतंच त्याचं स्पष्टीकरण पण आलेलं आहे. आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना कुठलेही मूल्यांकन न करता ज्या स्थितीमध्ये जैसे आहे तसे त्या स्थितीमध्ये त्यांना पुढच्या वर्गामध्ये आपण शासन जो शिक्षण हक्क कायदा आहे त्या कायद्याच्या कलमाच्या आधारे त्यांना आपण पुढच्या वर्गामध्ये पाठवण्याचा निर्णय शासनाकडून आलेला आहे. त्याचप्रमाणे 9वी 10वी सुद्धा त्या सुद्धा घोषणा माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे.
आता फक्त प्रश्न 10वी 12वीचा आहे, त्याबाबत सुद्धा प्रश्न परीक्षांचं नियोजन शासन स्तरावर झालेलं आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांच्या परीक्षेबाबत नियोजन चांगलं होईलच, परंतु कोविडची पार्श्वभूमी काय राहती यावर सगळं डिपेंड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं मूल्यमापन जे झालंय त्याचा आधार घेऊन ज्यांचं मूल्यांकन झालं नाही त्यांना काय करायचं या संदर्भातली सगळी चर्चा करून शासनाने हा पत्र काढलेला आहे. आणि खरं तर या पत्राचं स्वागत आपण सर्व स्तरावर केलं पाहिजे. तरी पण काही प्रश्न असतील तर त्याची चर्चा आपण निश्चित ठिकाणी करूया असं मला वाटतं. अगदी अगदी, मी तुझ्या प्रश्नाकडे येणार आहे. तत्पूर्वी डीडी बक्तोरे साहेब आपल्या सोबत आहेत. काय वाटतं साहेब तुम्हाला आजच्या या शिक्षणाच्या प्रक्रिये संदर्भाच्या पार्श्वभूमीवरती? नमस्कार. खर तर आत्ताच बनकर सरांनी या पूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये लॉकडाऊनच्या काळात आणि कोरोना संसर्गामुळे झालेल्या वेगळ्या प्रकारच्या अडचणी ज्या सांगितल्या त्या तितक्याच खऱ्या आहेत. तथापि मला महाराष्ट्र शासनाच्या एका वाक्याकडे आपल्याला घेऊन जायचंय. त्यांनी खऱ्या अर्थाने त्यातून शिक्षणाचा खूप मोठा संदेश पुढे दिला समाजामध्ये की शाळा बंद शिक्षण सुरू या नावामुळे खऱ्या अर्थाने जरी विद्यार्थी या कोरोना काळामध्ये शाळांमध्ये येत नव्हते पण त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी मग शिक्षकांसाठी जे जे वेगळे तंत्र त्यांना वापरता येतील, वेगळे पर्याय वापरता येतील, ते वापरायला त्यांनी संपूर्णतः मुभा दिली. ज्याचा विशेष करून उल्लेख मला ऑनलाईन शिक्षणामध्ये करता येईल. अर्थात त्याला मर्यादा खूप आल्या. अगदी वेगळ्या प्रकारचे निरीक्षण अहवाल आले त्याच्यामध्ये अगदी स्पष्ट होतं की 50% पुढे काही तो फारसा त्याचा प्रभाव किंवा त्याची परिणती झाली नाही. पण म्हणून काहीच झाले नाही असंही म्हणता येणार नाही. याही पुढे जाऊन मी असं म्हणेल की ग्रामीण भागामध्ये या कोरोनाच्या संसर्गाचा जो काही वेग होता तो कमी असल्या कारणाने आणि त्या ग्रामीण भागातील शिक्षकांनी थोडे पुढे जाऊन धारिष्ठ्याने पाऊल उचलून विद्यार्थ्यांना गटकार्याच्या माध्यमातून, गृहभेटीच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने स्वाध्याय पुस्तिका वितरणाचं एक मोठं उपयोजन केलं, ज्यायोगे त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनाचा संदर्भ देता आला आणि शिक्षकांनी त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे सहभाग घेतला. अर्थात हे सर्वत्र झालं असं नाही. त्याही पुढे जाऊन खाजगी शाळांनी तर अगदी या आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप चांगला वापर केला. याचं कारण झूम मिटिंग असेल, गुगल मीट असेल, याच्या माध्यमातून म्हणा किंवा आणखीनही स्वतः शिक्षकांनी जे व्हिडिओ तयार केले, आणखीन काही तंत्र वापरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून अध्ययन अध्यापनाला त्यांनी किमान एक गती देण्याचं काम काही प्रमाणात नक्कीच केलं. पण एक मात्र तितकंच खरं आहे की ज्या विषयावर आपण खरं तर संवाद घेतोय तो म्हणजे मूल्यमापनाशिवाय वरच्या वर्गात जाण्याबद्दलचं मत. आता त्याबद्दल खरं तर अनुभवाने सांगायला हरकत नाही, कारण मूल्यमापनाशिवाय अध्ययन अध्यापनच नाही हे अगदी साधं तंत्र आहे. आपण शिक्षण शास्त्रामध्ये ते शिकलेलो आहोत. म्हणजे मूल्यमापन हे अध्ययन अध्यापनाचं शेवटचं तंत्र आहे ज्याने त्याची मूल्यमापनाने काय म्हणता येईल परिपूर्णता होते. पण म्हणून या काळात त्याची गरज आहे. याबद्दल खरं तर शिक्षण मंत्री महोदयांनी समाजाचा विचार करता की पहिली ते 8वीला आरटी कायद्याचा संदर्भ देऊन मूल्यमापनाशिवाय वरच्या वर्गात जाण्याबद्दल वर्गोन्नतीचा जो निर्णय दिला तो एका अर्थी योग्य आहे. तथापि मी त्याला जोडून असंही म्हणेल की शाळांनी या वर्षभरामध्ये अगदी दोन्ही सत्रांमध्ये मूल्यमापनाची जी तंत्र आहेत, आकारित मूल्यमापन असेल, संकलित असेल, ती काही प्रमाणामध्ये बऱ्याच शाळांमध्ये घडून आली. लोकांना आकारित करण्याला काहीच अडचण नव्हती. याचं कारण ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मुलांच्या समाजात होती. मग ते दूरस्थ माध्यमातून असतील किंवा ग्रहभेटीच्या माध्यमातून असतील, फोन संपर्काने असतील, पर्याय आकारिक मूल्यमापन बहुतेक मुलांचं झाले. काहींनी थोड्या छोट्या प्रमाणामध्ये संकलित चाचण्याही घेतलेल्या आहेत. ज्यायोगे प्रथम सत्राचं बरंच काम लोकांचं झालेलं होतं, किमान माझ्या निरीक्षणामध्ये मी जिथे काम करतो तिथे पाहण्यात आलं. आता आमच्या तपासण्या सुरू असताना तिथे जाणवलं. द्वितीय सत्रामध्ये आता थोडस प्रादुर्भाव वाढल्यामुळे आकारिक नोंदी झाल्या, तथापि संकलित घेण्याला अडचणी आहेत. आणि योगाने आपल्या एससीआरटीने आत्ताच परवा दिवशी काढलेले जे पत्र आहे त्याच्यामध्ये खूप छान दिलासा लोकांना दिलाय. ज्यांनी केलंय त्यांनी त्या आधारे पुढे विद्यार्थ्यांना पाठवा. ज्यांचा अर्ज झाले त्याला 100 मध्ये रूपांतरित करून पुढे पाठवा. आणि ज्यांचं काहीच नाही झालं त्यांना आरटी कायदा 16 अनुसार वर्गनोत्ती द्या. खूप छान निर्णय झाला असं मला नक्की म्हणावं वाटेल. पण एक मात्र नक्कीच या वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनामध्ये बऱ्यापैकी खंड झालाय. पण त्याही पुढे जाऊन पुन्हा एससीआरटीने म्हटल्याप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षात जर नवीन प्रशिक्षणाचं काही नियोजन झालं आहे, त्याच्यावर सेतुवर्ग तयार झाले, तर मुले नक्कीच तयार होतील असं एकूणात माझं मत आहे. धन्यवाद. अगदीच बरोबर आहे. खर तर तुम्ही आता दोघांनी ज्या पद्धतीनं मान्य केली की वर्षभर विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे ऑनलाईन स्वरूपातील माध्यमातून शिक्षणाच्या प्रक्रियेशी जोडले गेले आहेत,
समाज मनातला असा एक प्रश्न आहे सातत्यानं की इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं जर मुलं शिक्षणाशी जोडले गेले असतील तर त्यांची परीक्षा घेण्यास काय हरकत आहे, परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात पाठवणं असा जो लोकांचा समज आहे त्याबद्दल काय वाटतं बनकर सर? हा मी असं म्हणेल बरं का, खर तर संदीप सरांच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे. परीक्षेच्या वरच्या वर्गात जाणं हे समाजाला आज अखेर मान्य नाही, कारण आपण सगळेच त्याच्यातून आलो. कारण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे अध्ययन अध्यापनाची पूर्तता किंवा परिणती ही मूल्यमापनाशिवाय पूर्ण होत नाही. आणि असं व्हायचं असेल तर आपल्याला मूल्यमापन हे कोणत्या ना कोणत्या मार्गाने केलं पाहिजे, अर्थात त्याला सक्ती नकोय किंवा त्याद्वारे विद्यार्थ्यांवर दबाव येईल, कुठेतरी त्यांना भीती वाटेल असंही होऊ नये. असं मोकळ्या वातावरणामध्ये होणारं मूल्यमापन जर झालं तर ते योग्यच ठरेल. मी आता उदाहरण देताना हेही सांगेल की तपासणी करताना मी आता शाळांमध्ये अभिलेखे पाहिले, नोंदवाया पाहिल्या. लोकांनी घरी राहून का असेना पण विद्यार्थी संपर्कात वेगवेगळी माध्यम वापरून जे जे काही त्यांना कळलं ते मुलांबद्दल त्यांनी प्रत्यक्षात लिहिले. स्वाध्याय पुस्तिकेचं माध्यम तर इतकं छान झालं, ज्यायोगे विद्यार्थ्यांनी स्वतः लिहिलेलं त्यांना तपासता आलं, पाहता आलं, पालकांशी संवाद झाले, पालकही विद्यार्थ्यांचा अभ्यास घेत राहिले, पुढे जाऊन विद्यार्थी किमान शिक्षणाच्या प्रवाहात आहेत हे गृहीत धरलं तर मूल्यमापन करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्याला फक्त ठोस असा उपाय न देता काहीतरी असे मध्यम पर्याय द्यावेत असं मला वाटतं. बनकर सर तुम्हाला काय वाटतंय? येस, खर तर मूल्यमापनाशिवाय विद्यार्थी वरच्या वर्गात जाणं ही समाज मनाला न पटणारी बाब आहे. आता सर म्हटल्याप्रमाणे आपला जो पारंपरिक जी पद्धती आहे किंवा शासन निर्णयामध्ये सुद्धा आपण ते पारंपरिकपणे आपण त्याच्यामध्ये आहेच की एका वर्गामधून दुसऱ्या वर्गात जाण्यासाठी काहीतरी मूल्यांकन करून त्या निकषाच्या आधारे विद्यार्थ्याला वरच्या वर्गामध्ये पाठवणं. परंतु सर्वांना माहिती आहे जो बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार जो कायदा आहे तो कायदा 2009 मध्ये आला आणि त्यानंतर त्यातलं जे कलम आहे कलम क्रमांक 16 असेल कलम क्रमांक 29 असेल त्यानुसार 20 ऑगस्ट 2020 रोजी शासनाने एक खूप चांगला निर्णय घेतला तो म्हणजे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा. आणि खरं तर या मूल्यमापनाच्या शासन निर्णयामध्ये सुद्धा परीक्षेबाबतचं नेमकं धोरण शासनाने त्या शासन निर्णयातून आपल्यापर्यंत दिलेले आहे. गेले आपण 10-11 वर्ष झालं तो शासन निर्णय शाळांमध्ये राबवत आहोत. त्यामागं उद्देशच असा की बऱ्याच वेळा कायद्याच्या बाबतीत सुद्धा असा विचार समाजमानामध्ये येतो की विद्यार्थ्याला वरच्या वर्गात काही न करता हा त्याचा खरं तर अर्थ नाहीये. परंतु परीक्षेला जो आपला जो पारंपरिक अर्थ लागू आहे की परीक्षा म्हणजे लेखी काहीतरी 2 तास विद्यार्थ्यांनी जे पाठ केलं आहे जे विचार अभ्यास केला आहे ते मांडणं, त्या लेखी प्रश्नपत्रिका तयार करणं, त्या तपासणं, त्याला गुणदान करणं आणि गुणांच्या तराजूमध्ये मोजून विद्यार्थ्याला तो जाऊन त्याला गुणांची टक्केवारी देऊन त्याला वरच्या वर्गात पाठवणं, या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्या प्रकारची एक अनामिक अशी वेगळ्या प्रकारची स्पर्धा लागली जायची. त्या स्पर्धेचा ताण विद्यार्थ्यांबरोबर पालकांबरोबर सर्व घटकांवरती यायचा. म्हणून तर या कायद्यामध्ये ती तरतूद केली की विद्यार्थ्याची अशी औपचारिक जी परीक्षा आहे ती घेण्याऐवजी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन विद्यार्थ्याचं व्हावं. आता खरं तर शिक्षकांना या बाबतीमध्ये माहिती आहे की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन म्हणजे काय, त्यामध्ये कसं आकारिक आणि संकलित मूल्यांकन करायचं. पण त्या बाबतीमध्ये आपण अजूनही मला असं वाटतं की पालकांना तो विश्वास द्यायला कुठेतरी आपण कमी पडलेलो आहोत की परीक्षा नाही असं नाही, परीक्षा आहेत किंवा मूल्यांकन आहेच परंतु ते वेगळ्या पद्धतीने आहे. खरं तर परीक्षा का घ्यायच्या किंवा मूल्यांकन का करायचं, आपण जे वर्गामध्ये काम करत आहोत अध्यापनाचं शिक्षक म्हणून आणि विद्यार्थी जे शिकत आहेत मग ते विद्यार्थी किती शिकले आहेत, आपण ज्या संकल्पना त्यांना त्यांच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आणि त्या किती प्राप्त केल्या आहेत आणि जर काही प्राप्त केल्या नसेल त्याच्यामध्ये त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी कोणत्या या समजण्यासाठी खरं तर मूल्यांकन असतं. आणि हे मूल्यांकन करून त्या निष्कर्षाच्या आधारे या विद्यार्थ्याला काय येतं काय जे येत नाही ते येण्यासाठी त्याला आपण वेगळ्या पद्धतीने त्या विद्यार्थ्याला अध्यापन करणं गरजेचं असतं. कारण मी एक प्रकारे अध्यापन केलं परंतु त्या काही विद्यार्थ्यांना समजलं काही न समजलं नाही, मग या समजण्यामध्ये या ज्ञान होण्यामध्ये त्यांना प्राप्त ते ज्ञान त्यांना प्राप्त होण्यामध्ये कोणत्या अडचणी आहेत याचा विचार शिक्षकांनी करावं. म्हणून तर मूल्यांकन प्रक्रिया त्यांनी योग्य प्रकारे समजून घ्यावी आणि त्या प्रकारे विद्यार्थ्याला ते अडथळे दूर करून विद्यार्थ्याला ते घटक समजून सांगणं हे वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. खरं तर वर्षाच्या शेवटी परीक्षा ही पूर्वी होत्या 17 शेवटी परीक्षा, परंतु तो पारंपरिक अर्थ किंवा पारंपरिक गोष्टीला थोडं बाजूला जाऊन त्याच प्रकारे फक्त पद्धती वेगळी तर मुलांचं मूल्यांकन करणं गरजेचंच आहे. मग आताची परिस्थिती कोविड परिस्थिती जरी असली तरी कोविड परिस्थितीमध्ये मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे आपण विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचलो आहे. मग हे पोहोचलोय म्हणजे सर मगाशी म्हटल्याप्रमाणे 50-60% आपण ऑनलाईन पोहोचलो असेल, ऑफलाईन काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो असेल, म्हणजे किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो हा एक वेगळा भाग. परंतु ज्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो ते किती प्रभावीपणे पोहोचलो
विद्यार्थी त्याप्रमाणे किती प्रमाणात शिकले हे सुद्धा आपल्याला कुठेतरी शोधणं गरजेचं आहे. जरी आपण आता शोधलं नाही तरी येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांची आता स्थिती काय आहे, कारण त्याला पुढच्या वर्गाचं ज्ञान त्याला द्यायचं आहे, पुढच्या वर्गामध्ये अभ्यासक्रमात असलेल्या संकल्पना त्याला समजून सांगायचं आहेत, हे सांगण्यापूर्वी त्याचा पाया किती भक्कम आहे हे शोधणं गरजेचं आहे. आणि शोधणं म्हणजेच एक प्रकारे त्याला आपण परीक्षा म्हणतो, पडताळणी म्हणतो. फक्त त्याला आपण वेगळा अर्थ लावतो की एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पास नापास होणं, यासाठी आपण परीक्षा आणि पालकांच्या मनावरती तो अजूनही मला असं वाटतं की तो जो विचार आहे तो अजून पक्का आहे. त्या विचारापासून त्यांना आपल्या कुठेतरी बाजूला घेऊन गेलं पाहिजे. मूल्यमापन गरजेचंच आहे, त्याबद्दल कोणाचाही दुमत नाही, अगदी शिक्षण तज्ञांचाही दुमत नाही. परंतु मूल्यमापनाची पद्धत, परीक्षेची पद्धत जी आहे ती पद्धतीचा ताण कमी करणे आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याचं वास्तववादी मूल्यांकन करण्यासाठी गरजेचं आहे. आणि त्यासाठी तर खरं तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन खूप चांगला शासन निर्णय शासनाने घेतला. त्यामध्ये स्पष्ट आहे की अध्ययन आणि मूल्यमापन ह्या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. म्हणजे जसजसं शिकणं आपण पुढे पुढे घेऊन जातो तसं विद्यार्थ्याचं खरं तर पहिल्या दिवसापासून मूल्यमापन आहे. म्हणजे वर्गामध्ये मी आज नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक म्हणून गेलो असेल, पहिल्या दिवशी माझा विद्यार्थी कुठे आहे हे मला कसं कळेल, तर ते मूल्यमापनामुळे कळेल. मग ते मूल्यमापन कसे करायचं, तर प्रत्येक वेळी लेखी परीक्षा घ्यायची गरज नाही, तोंडी परीक्षा आहे, प्रात्यक्षिक आहे. आपल्या जीआरमध्ये शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 5 तंत्रे सांगितलेली आहेत. त्या तंत्रांचा वापर शिक्षकाने अध्यापनासाठी करायचा आहे आणि नंतर मूल्यमापनासाठी करायचा आहे. म्हणून मूल्यमापन न करता विद्यार्थ्याला वरच्या वर्गात पाठवणं ही आताची तात्कालिक परिस्थिती जरी असली तरी आपला आज जरी नाही गेलं तर नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शाळा स्तरावरती शिक्षक पातळीवरती त्या विद्यार्थ्याचं मूल्यांकन करावंच लागणार आहे. परंतु त्याचं औपचारिकता जी आहे आपली प्रगती पुस्तकामध्ये किंवा नोंदीमध्ये ती येणार नाही आणि ती आली नाही म्हणून काय बिघडणार नाही. आपण जे काम करत आहोत त्यामुळे मूल शिकण्याचं त्यापासून राहणार नाही. मूल शिकणं महत्वाचं आहे, परीक्षा हा पुढचा भाग आहे, पण तो पण गरजेचा आहे मूल शिकण्यासाठीच. धन्यवाद. अगदी बरोबर आहे की एकूण मूल्यांकनाचा विचार आपण अधोरेखित केला. आता शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की परीक्षेशिवाय विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहे आणि नुकताच राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं एकूण वर्गोन्नतीच्या संदर्भातले काही निकष जाहीर केले आहेत. पालकांसाठी आपण ते निकष नेमके काय आहेत, कशा स्वरूपात ती वर्गोन्नती होणार आहे याबद्दल काही सांगावं. आता त्या निकषामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. खरं तर शासन निर्णय आपला जो 20 ऑगस्ट 2010 शासन निर्णय आहे त्यामध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचे सर्व नियम निकष शिक्षकांपर्यंत गेलेले आहेत, सर्व शाळांपर्यंत गेलेले आहे, त्याबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांची झालेली आहेत, पुस्तिका शिक्षण दिलेल्या आहेत. परंतु आताची ही कोविडची किंवा कोरोनाची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये शाळा बंद होत्या, शिक्षण सर्व मुलांपर्यंत पोहोचू शकलो नाही, ज्यापर्यंत पोहोचलो ते किती ताकदीने आपण पोहोचलो हाही प्रश्न होता. म्हणून विद्यार्थ्यांचं आरटीए कायद्यानुसार विद्यार्थ्यांना तर आपल्या त्या वर्गामध्ये ठेवता येत नाही, कारण तो कायदा आहे, कायद्याच्या पुढे कोणालाही जाता येत नाही. त्यामुळे कायद्यामध्ये कलम क्रमांक 16 कोणत्याही विद्यार्थ्याला त्या वर्गामध्ये ठेवता येत नाही. म्हणून त्यांना पुढच्या वर्गामध्ये आपल्याला पाठवणं गरजेचं आहे. परंतु पुढच्या वर्गामध्ये पाठवताना नेमकं काय करायचं हे शासन निर्णयामध्ये त्यावेळेच्या नमूद आहे, परंतु आताची परिस्थिती वेगळी असल्यामुळे, आपापसात परिस्थिती असल्यामुळे शासनाला तो निर्णय घ्यावा लागला आणि माननीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी ज्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्यामध्ये आताही मागाशी वाकचौरे सर पण म्हटले की वाकचौरे सरांच्या सांगितल्याप्रमाणे किंवा त्या शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या शाळांमध्ये यापूर्वी आकारिक मूल्यांकन झालं आहे, संकलित मूल्यांकन झालं आहे, त्या आधारे मुलांना पुढे आपण घेऊन जाऊ शकतो. परंतु काही ठिकाणी मात्र ते घडू शकलेलं नाही, त्याची कारणे प्रत्येक ठिकाणी वेगळी असतील, तर त्याही विद्यार्थ्यांना आपल्याला शासन कायद्यानुसार आपल्या पुढे घेऊन जावं लागणार आहे. परंतु हे करत असताना मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या पत्रात सुद्धा उल्लेख आहे की या विद्यार्थ्यांची तयारी मात्र आपल्याला करून घ्यायची आहे. खरं तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकनामध्ये पण त्याची नोंद आहे की जर विद्यार्थ्याला कटू श्रेणीपेक्षा विद्यार्थी खाली असेल तर शिक्षकांनी त्याच पुढील येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये त्या मुलांची तयारी करावी आणि त्याला पुढच्या वर्गात घेऊन जावं. कारण पुढच्या वर्गाचा अभ्यासक्रम पुन्हा नव्याने नवीन संकल्पना त्या ठिकाणी आहेत, नवीन आउटकम लर्निंग अध्ययन निष्पत्ती त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना प्राप्त करून द्यावायची आहे. त्यासाठी त्याची पूर्वतयारी म्हणून मूल्य आपण आपल्या करणं गरजेचं आहे. असं या परिस्थितीमध्ये शिक्षकांना दिशादर्शक व्हावं आणि याबाबत शाळांना पण दिशादर्शक व्हावून हे पत्र एसआरटीने काढलेलं आहे आणि खरं तर त्यामध्ये सर्वांचा विचार केलाय. मगाशी आपण म्हटलंच आहे की त्या पत्राचं त्यामुळे योग्यच पत्र त्या ठिकाणी काढलेलं आहे. परंतु मूल्यमापन घेण्यासाठी मात्र शिक्षकांना पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा काही वर्ग पातळी काम करावं लागेल, कारण आपला विद्यार्थी कुठे आहे. आणि खरं तर मी तर म्हणेल काही शिक्षक यापुढे जाऊन सुट्टीमध्ये सुद्धा कदाचित पालकांबरोबर या संदर्भात काही काम करू शकतील आणि ते करावं, कारण आपल्याकडे असणारा कालावधी फार कमी असतो आणि पुढील शैक्षणिक वर्षामध्ये मागील वर्षाच्या काही राहिलेल्या संकल्पना कदाचित काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे वर्षभर संपर्क झालेला नाही, त्या विद्यार्थ्यांची संकल्पना क्लिअर करणं, चांगल्या करणं आणि नवीन वर्षाची संकल्पना त्याला समजून देणं ही तारेवरची कसरत पुढल्या वर्षी आपल्याला करायला लागणार आहे. म्हणून खरं तर आतापासूनच त्या दृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्याला हा शासन निर्णय सपोर्ट करतो किंवा हे परिपत्रक जे आहे ते त्यासाठीच काढलेलं आहे असं मला वाटतं. त्याचं स्वागत आहे.
वाक्तर साहेब तुम्हाला काय वाटतंय? आता बनकर सारणी ज्या बाबी सांगितल्या त्याच्याशी मी नक्कीच सहमत आहे, कारण मूल्यमापन मी जसं म्हटलं ती गरजेचं आहेच, आणि मूल्यमापनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती समजते तर ते मुलांना नेमकं आकलन किती जात, आकलनाची चाचणी आपण मूल्यमापनाद्वारे करत घेतो आणि मुलाला पुढे घेऊन जातो, आणि वर्गोन्नती होताना त्याची गरज आहे. परंतु आताच्या या कोविड परिस्थितीने मुलांना आपल्याला मूल्यमापन नाही करता जरी आलं तरी जे म्हणून त्याला आले त्याचं काहीतरी वेगळ्या मार्गाने आपल्याला आकलनाची तपासणी करावी लागणार आहे. ठीक आहे, आता शैक्षणिक वर्ष संपत आल्यामुळे या सत्रात आपल्याला ते शक्य होणार नाही, कारण आता ही परिस्थिती किती दिवस चालेली आपल्याला माहित नाही. पण असं समजूया की जर या पुढच्या महिन्या दोन महिन्याने जर समजा पुन्हा नवीन शैक्षणिक वर्षात आपण प्रवेशित केलेल्या मुलांबाबत सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे ब्रिज कोर्सच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना पुन्हा मागच्या अभ्यासक्रमाची उजळणी करून दिली, त्यांच्याशी पुन्हा लेखी तोंडी प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये त्यांच्या आकलनाची चाचणी घेऊन तो कुठे आहे याबद्दल त्याला जर पुन्हा मूळ जागेवर आणण्याचा प्रयत्न झाला तर मला वाटतं मूल्यमापनही सक्सेस झालं असंही म्हणता येईल. नुसतंच आपण आरटीई मध्ये नमूद आहे, कारण काय झाले काही लोकांनी या आरटीई कायद्याचा जसा सुरुवातीला अर्थ चुकीचा घेतला, मला वाटतं संदीप सरांना माझं वाक्य कळलं असेल, नापास कुणाला करायचं नाही याचा अर्थ शिकवायचंही कुणाला नाही असं नव्हतं, तर दुवत मूल्यमापनच करायचं नाही म्हणजे पुढे काहीच करायचं नाही असे होते. म्हणून माझं म्हणणं राहील की पुढे हे मूल्यमापन कोणत्या ना कोणत्या सोप्या पद्धतीने दबावनं टाकता कमीत कमी वेळेमध्ये जर केलं गेलं तर मला वाटतं प्रत्येक मुलगा मूल्यमापनाने थोडासा चेक होईल आणि तो पुढच्या वर्गात योग्य रीतीने जाईल त्याचा अपेक्षित अभ्यास होईल. आणि याला जोडून महत्वाची गोष्ट अशी आहे की बनकर सर म्हटल्याप्रमाणे जे अजून प्रवाहातच नाहीयेत, खरं तर हा प्रश्न प्रामुख्याने जे स्थलांतरित कुटुंब झालेत या नोकरी व्यवसायामुळे रोजगारीमुळे ती मुलं पुन्हा मागे जर आली तर त्यांच्यासाठी मात्र वेगळे प्रयत्न खास त्याकडे येतो, कारण ते ज्या मूळ गावी गेले. मी त्या प्रश्नाकडे येतोच आहे आता मूळचा. अच्छा, की एका अर्थानं आता शासनानं एका अर्थानं सर्व मुलं पुढच्या वर्गात पाठवायचे असा एक निर्णय शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत घेतला आहे, त्याचं स्वागत आपण सर्वांनीच केलं एका अर्थानं. परंतु पालक म्हणून समाजामध्ये जी पालक आहे त्यांना एक चिंता आहे की वर्षभर मुलगा प्रत्यक्ष शिकलेला आहे, प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकण्याचं प्रमाण अत्यंत अत्यल्प आहे आणि जोपर्यंत आंतरक्रिया होत नाही तोपर्यंत शिकणं प्रभावी होत नाही. आपण जरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असलो, वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना करत असलो, तर जितक्या वर्गात प्रभावीपणाने शिकणं होतं तितकं प्रभावीपणाने झालं नाही आपल्या संवादातून पुढे आलंय. पण आता जे नुकसान एका अर्थानं मुलांचं शैक्षणिक झालं आहे हे भरून काढण्याच्या दृष्टीनं काय उपाययोजना आपल्याला भविष्यात कराव्या लागणार आहेत किंवा काय करणं अपेक्षित आहे? अगदी बरोबर, शासनानं काय करावं? आपण सर्वजण सहमत आहोत, कारण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाही. ज्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांच्यापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचलो, प्रत्येक ठिकाणची परिस्थिती भिन्न होती, लिमिटेशन मर्यादा वेगवेगळ्या होत्या, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून शैक्षणिक वर्षामध्ये या विद्यार्थ्यांना एका पातळीवर म्हणजे त्या वर्षासाठी जी तयारी असते आपण अध्ययन तयारी जी म्हणतो ती करण्यासाठी खरं तर खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं की कलम क्रमांक जो आपला शिक्षण हक्क कायद्यामध्ये कलम क्रमांक 4 आहे, शासनाच्या एससीआरटी जे पत्र काढले त्याच्यामध्ये पण त्याचा उल्लेख आहे. कायद्यामध्ये असं सांगितलं आहे की जी मुलं स्थलांतरित असतात किंवा जी मुलं शाळाबाह्य असतात त्या मुलांना जेव्हा आपण शाळेमध्ये प्रवेशित करतो त्यांना त्यांच्या वयानुरूप समकक्ष वर्गामध्ये प्रवेशित करतो. म्हणजे जरी कदाचित विद्यार्थ्यांनी पहिलीपासून शाळा सोडली असेल, 2 वर्षाचा गॅप पडला असेल, तर त्यांना पुन्हा आपण पहिला प्रवेश देत नाही, तर त्यांना आपण तिसरी चौथीला प्रवेश देतो पुढे त्या वयाच्या समकक्ष. आणि मग त्यावेळेस जेव्हा प्रवेश देतो त्या विद्यार्थ्यांसाठी कायद्यानुसारच एक विशेष प्रशिक्षण त्याला शब्द वापरला मी ते कायदा त्या विषयांच्या संदर्भाने 1-2 महिन्याचा कार्यक्रम त्या विद्यार्थ्यांसाठी घ्यावा, खरं तर 6 महिने अपेक्षित आहे त्या कायद्यानुसार. तर साधारणपणे या 2-4 महिन्यामध्ये या विद्यार्थ्यांच्या ज्या मूलभूत क्षमता आहेत त्यावरती काम करावं आणि त्यानंतर त्या वर्गाचे नियमित जे वर्ग कन्सेप्ट अध्ययन आहे ते अध्ययन त्या मुलांच्या बाबतीमध्ये करावं. आणि तोच प्रयोग आपला आतापर्यंत 10-12 वर्षांमध्ये कदाचित काही मुलांच्या बाबतीमध्ये करावं लागले असेल, कारण ते समकक्ष वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या काही शाळांमध्ये एकदम कमी होती. परंतु यावर्षी मात्र ही सर्वच मुलं जरी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो असलो तरी खऱ्या अर्थाने शाळा बाह्य होती, काही संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही, त्यामुळे ती खरं तर पहिली सारखा वर्ग असेल की जो पहिलीचा वर्गाला तर खरं तर डायरेक्ट दुसरीमध्ये आला, त्यांना कुठलंच ऑनलाईन सॉरी वर्गामधलं काम झालेलं नाही, त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये दुसरीला तर खूप काम करावं लागेल. पण इतर वर्गाच्या बाबतीमध्ये सुद्धा
ऑफलाईन आणि ऑनलाईन जेवढे आपण ताकदीने पोहोचलो जरी असलो तरी तेवढ्या ताकदीने प्रभावीपणे विद्यार्थी शिकलेच असतील असं नाही. मुलांच्या बाबतीमध्ये किंवा शाळा स्तरावरती वेगळी परिस्थिती तिथे असणार आहे, काही मुलांच्या बाबतीमध्ये चांगली परिस्थिती असेल, परंतु ती कमी अधिक परिस्थिती आहे. त्याचा विचार करता या विशेष कार्यक्रमाचं आयोजन शाळांमध्ये करावं लागणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या मागील राहिलेल्या कन्सेप्ट मागील अध्ययन निष्पत्तीवरती काही प्रमाणामध्ये काम करावं लागेल. यासाठी खरं तर शिक्षकांना वर्ग स्तरावरती खूप सूक्ष्म नियोजन करावं लागणार आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढचे शैक्षणिक वर्ष जरी आता ह्या शैक्षणिक वर्षामध्ये आपलं असं वाटतंय की खूप काम आपल्याला करावं लागलं, परंतु या कामापेक्षाही पुढल्या वर्षी खऱ्या अर्थाने शिक्षकांना खूप तारेवरली कसरत करावी लागणार आहे. आणि कारण शिक्षक म्हणून जर पाहू आपण त्या भूमिकेमध्ये गेलो तर मुलांना गेल्या वर्षीच ज्ञान त्यांना द्यायचे, नवीन वर्षाचा पण त्या ठिकाणी अभ्यासक्रमाचा जो भार आहे तो भार पण आपला हलका करायचा आहे. त्यामुळे सगळ्यांचा एकत्रित समन्वय साधून सुरुवातीपासूनच, म्हणून मग मी म्हटलो खरं तर आता आपण निकाल लावून निकाल मुलांचा लागेल ह्याच दिवसापासून जे काम करता येईल त्याचं प्लॅनिंग शिक्षकांनी आपल्या वर्ग स्तराव करावं, मुख्याध्यापकांनी शाळा स्तराव करावं, शासनाकडून त्याबाबत काही सूचना आपल्याला येतीलच, परंतु सूचना येत पण वाट पाहण्यापेक्षा आपला विद्यार्थी चांगला कसा होईल आणि पुढील वर्षातलं काम मुलांचं शिकणं सोपं कसं होईल यासाठी नियोजनबद्ध काम करणं गरजेचं आहे. आणि ह्या नियोजनामध्ये मला असं वाटतं की एक त्या प्रत्येक विषयांच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत, मूलभूत क्षमता आहेत, मूलभूत अध्ययन निष्पत्ती असतील, त्या ठराविक त्याची निवड करावी आणि त्यावरती पहिलं काम सुरू करावं, ज्यावरती पुढचं काम म्हणजे पुढील वर्षाचं काम आधारित असेल. अशा काही उदाहरणार्थ मराठीमध्ये समजा वाचन लेखन श्रवण असेल, गणितामध्ये संख्याज्ञान त्या वर्गाचं असेल किंवा सांख्यिकी क्रिया असतील मूलभूत, त्याच्यावरती काम करावं. इतर विषयांच्या बाबतीमध्ये जर मुलाला वाचन चांगलं येत असेल तर इतर विषयांच्या बाबतीमध्ये एवढी अडचण येणार नाही, परंतु त्याही दृष्टीने काही विचार साकल्याने विचार करून काही अध्ययन कृती शिक्षकांनी प्लॅनिंग केल्या आता विद्यार्थ्यांपर्यंत दिल्या तर या सुट्टीमध्ये ते विद्यार्थी करतील आणि पुढे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पण मात्र आपल्या सुरुवातीला खूप त्यावरती काम करावं लागेल, तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचं शिकणं जे आहे ते चांगलं होईल आणि अपेक्षा एवढं होईल असं मला वाटतं. धन्यवाद. वाक्सुर साहेब, तुम्ही आता खूप ग्रामीण भागात काम करत आहात, तुम्ही स्थानिक पातळीवर शिक्षकांसोबत जोडलेला आहात, तुम्हाला काय वाटतंय? संदीप सर, तुमचा प्रश्नच नेमका असा होता की या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत पालकांच्या मनातला संभ्रम दूर होणे किंवा पालकांमध्ये त्याबद्दल अधिक चांगली भूमिका येणं शासनाच्या दृष्टीने कसं व्हावं हा मला वाटतं गृहित आहे. बरोबर. मी त्याबद्दल असं म्हणेल, खरं तर पालकांच्या मनामध्ये जो संभ्रम आलेला आहे ना तो खराच आहे, कारण आज अखेर मूल्यमापन नाही असं कधी झालंच नाही. मूल्यमापनाचं जरी 2010 ला आपण तंत्र बदललं तरी ते मूल्यमापनच आहे, म्हणजे एक प्रकारे ती परीक्षाच आहे, फक्त तिचं स्वरूप बदललंय. आणि यासाठी आपल्याला समाजातील या पालकांना एक असा शासनाच्या द्वारे असा एक आश्वासक दिलासा द्यावा लागेल जो लेखी स्वरूपात यावा लागेल असं मला वाटतं. याचं कारण बनकर सरांनी आदर्शवादाच्या भूमिकेतून शिक्षकांच्या बाजूने बरोबर सांगितलं की शिक्षकांनी निकालाच्या दिवसापासूनच सुरुवात करावी, मुलांना मागचं सगळं घेऊन पुढे घेऊन जावं, हे अगदी बरोबरच आहे. म्हणजे खरं तर ते अध्ययनरत पण आहे, तुम्ही शिक्षक आहात म्हणजे जबाबदारी आहे. आर्टिकलम 2009 मध्ये इतकं सुस्पष्ट आहे की शिक्षकाला त्याच्या वर्गात दिलेली सगळे विद्यार्थी शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत यावं इथपर्यंत जबाबदारी त्याच्यात निश्चित केलेली आहे. पण आपण तो मुद्दा बाजूला ठेवू, आत्ताच्या घडीला व्यवहार्य स्थितीमध्ये समाजाला पालकांना विशेषतः आश्वासक रीतीने शासन निर्णयाची एक गरज आहे की या शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे कनेक्ट होऊन मागचा अभ्यास कसा घेता येईल याबद्दल काही मार्गदर्शक सूचना भले SCRT मार्फत ठेवायला याव्यात. त्याच्या पुढे जाऊन नवीन शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांनी नेमकं काय देऊन पुढे आणावं, म्हणजे काय मागचा अभ्यास घेता येईल या दृष्टीने काही प्रमाणात काही प्रशिक्षण देणं गरजेचं राहील. म्हणजे योग्य रीतीने जिल्हा आपल्या संपूर्ण राज्यभर या प्रकारे सर्व समावेशकता आणि सारखेपणा येईल, एक सोपेपणा येईल. आणि शासनाचं पत्रक राहिल्यामुळे मला वाटतं ते शिक्षकांना 100% अंमलबजावणी करावी लागेल आणि मग पालकांचा विश्वास पडेल की नाही हे होणार आहे, याचा अर्थ माझ्या मुलाचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. आणि जो आत्ता लोकांच्या मनात एका शंकेवरती लोक फिरतायत ते म्हणजे गुणवत्तेचं काय होईल, तर मला वाटतं याने ह्या शंका आपोआप दूर होत जाते. गुणवत्तेबाबत आता ठीक आहे, आता निश्चितच गुणवत्तेबाबत बोलणं उचित ठरणार नाही, पण मुलांना प्रवाह ठेवण्यासाठी आणि गुणवत्तेला पुढे नेण्यासाठी जर हे नवीन उपाय जर करत गेलो सुट्टीच्या काळात म्हणा त्यालाही फार जबरदस्ती नको, पण किमान शैक्षणिक सत्र सुरू होताना पुढे जसं सर म्हटले त्याप्रमाणे तर तो ब्रिज कोर्स 6 महिन्याचे असू शकतो. आपल्याला एका स्तरावर मुलाला आणण्यासाठी कमी स्तराची मुलं आपण वेगळ्या मार्गाने नेतो, तद्वत आता आपल्याला सगळ्यांनाच करावं लागेल. मला वाटतं त्यासाठी एक विशिष्ट वेळापत्रक शासन स्तरावर यावं, त्याचे दिलेले पाठ्यक्रमाचे मुद्दे यावेत आणि त्याही पुढे जाऊन पुढच्या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यक्रम कमी पण व्हावा, ज्यायोगे मुलावर तडफडपण येणार नाही, ताणही येणार,
हे फक्त एवढ्या वर्षापुरतच मर्यादित म्हणते मी, हे वर्ष आणि पुढचं वर्ष, नंतर गाडी रुळावर आली की प्रश्न मिटेल, तिला आपोआपच वेग येईल आणि गुणवत्तेने शाळा पुढे जातील. मला वाटतं ही बाब शासन स्तरावर मात्र नक्की व्हावी. ओके बनकर सर, आता वाक्सवरे सरांनी जे मुद्दे समोर आणले आहेत ते खूप महत्वाचे पण मुद्दे आहेत, आणि एका अर्थानं आता आपले काही शिक्षक या संवादकर्त्याला ऐकत आहेत. शासन स्तरावर तुम्ही परिषदेमध्ये काम करतात, जिल्ह्याच्या नियोजनामध्ये गुणवत्ता विकासामध्ये जिल्हा शिक्षण परिसंस्था अत्यंत महत्वाची भूमिका असते, तिथे तुम्ही काम करतात. शिक्षकांनी नेमकी काय करण्याची गरज आहे पुढच्या कालावधीमध्ये, काय स्वरूपाचं अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया करायला हवी, काय स्वरूपाचं मूल्य आपणाला त्यांनी सामोरं जायला हवं, एकूणच वर्गातल्या प्रोसेस बद्दल तुम्ही काही सांगावं. अगदी बरोबर सर, खरं तर आता मी मागाच्या उत्तरामध्ये काही त्यातला भाग आलेला आहे, वाकचौरे सर पण आता म्हटले. खरं तर यावर्षी जसं आपल्याला परिस्थिती निर्माण झाली, यावर्षीचा आणि पुढल्या वर्षीचा एकत्रित विचार शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. आणि सरांनी आता बोलता बोलता म्हटले की पुढील वर्षाचा काही अभ्यासक्रम कमी करता आला तर, खरं त्या बाबतीतही शासन स्तरावर विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. जसं याप्रमाणे यावर्षी शाळा बंद होत्या म्हणून आपण अभ्यासक्रम कमी केला, परंतु पुढल्या वर्षी त्या वर्गामध्ये शिक्षकाला, वर्गात विद्यार्थ्यांना अध्यापन करताना गेल्या वर्षीचं म्हणजे या वर्षात जे नुकसान झालंय ते भरून काढायचं आहे, आणि नवीन वर्षाचा अभ्यासक्रम पण त्याला शिकवायचा आहे. त्यामुळे पुढल्या वर्षी सुद्धा तो विचार शासन स्तरावरती निश्चित केला जाईल असं मला वाटतं, की पुढील वर्षाचा अभ्यासक्रम थोडा कमी करून, कारण गेल्या वर्षीचा आणि या वर्षाचा दोन्हीचा अभ्यासक्रमाची सांगड घालून, कारण आपल्या शेवटी विद्यार्थ्यांचं अध्ययन गुणवत्तापूर्ण होण्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे फक्त अभ्यासक्रम आहे म्हणून तो शिकवत बसायचं, अभ्यासक्रम पूर्ण करायचा, अभ्यासक्रम पूर्ण होईल परंतु विद्यार्थी किती शिकला हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे वर्ग पातळीपासून आपल्याला सुरुवात करावं लागेल. खरं तर मला माझं नेहमी म्हणणं असतं किंवा सगळीकडेच ते सार्वमत सत्य आहे की जोपर्यंत वर्गातलं काम प्रभावी होत नाही तोपर्यंत गुणवत्ता येत नाही. आणि वर्गातलं काम म्हणजे कुठलं काम, तर शिक्षक आणि विद्यार्थ्यांची आंतरक्रिया. त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांची आंतरक्रिया कदाचित एक दोन महिन्यानंतर कोविडची परिस्थिती सुधारेल आणि शाळा सुरू होतील अशी आपण एक चांगली अपेक्षा बाळगूया. आणि जर शाळा सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये गेल्या वर्षीचं काय येत नाही, काय येतंय हे चाचपणी करणे, त्यानुसार प्लॅनिंग करणे, शासनाकडून त्याबाबतीमध्ये सूचना कदाचित येतील, कारण या पत्रामध्ये एसआरटीने म्हटलेलंच आहे की आपण त्याबाबत एक कृती कार्यक्रम आपण देऊया. परंतु कृती कार्यक्रम देत असताना सुद्धा त्यालाही काही मर्यादा असणार आहे, कारण का तर प्रत्येक शाळेमध्ये असणारी विद्यार्थ्यांची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक विद्यार्थी कोण ऑनलाईनमध्ये त्या ठिकाणी संपर्कात होता, काही ठिकाणी ऑफलाईन काम झाले, काही ठिकाणी संपर्कच झाले नाही, त्यामुळे वर्गामध्ये मुळातच व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी हे स्वतंत्र एक व्यक्तिमत्व आहे. रेग्युलर कामामध्ये सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा विचार करून आपण त्यांचं अध्यापन करणं खरं तर गरजेचं आहे, त्याप्रमाणे शिक्षक करत आहे. पण आता या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा वेगळा, काही विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलो, काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो नाही, ज्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांच्यापर्यंत ऑफलाईन ऑनलाईन पोहोचलो, किती प्रभावीपणे पोहोचलो, हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये त्याचं शिकणं किती चांगलं झालं ही वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळं जरी शासनाकडून काही कार्यक्रम आला, काही कृती कार्यक्रम आला, ते त्यालाही लिमिटेशन मर्यादा असणार आहेत. त्यामुळे शिक्षक म्हणून माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन करून कोण कोणत्या स्तरावरती आहे याचं खरं तर स्तर निश्चिती केली पाहिजे एक प्रकारे, आणि ही स्तर निश्चिती करून त्या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांना त्या वर्गामध्ये काय देणं अपेक्षित आहे, अध्ययन निष्पत्ती कोणत्या आहेत याचा समन्वय साधण्याचं कौशल्य शिक्षकाकडे देणं गरजेचं आहे. आणि सर म्हटल्याप्रमाणे याबाबत काही ट्रेनिंग असेल, मार्गदर्शन असेल, ते राज्य स्तरावरून करणं गरजेचं आहे. आणि त्याबाबत मला असं वाटतं की खरं त्याबाबत विचार राज्य स्तरावर सुरू आहे की शिक्षकांना याबाबत काही गाईडलाईन द्यायची का. उदाहरणार्थ जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमध्ये आम्ही काम करत आहोत, पुण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये काम करतोय, तर आम्ही तो विचार करत आहोत की जिल्ह्यातल्या शिक्षकांना दिशादर्शक होईल असं काही पत्र, काही ट्रेनिंग, काही त्यांचं उद्बोधन करणं गरजेचं आहे. या विचारापत आम्ही आलेलो आहोत, त्या संदर्भाने काम सुरू आहे आणि राज्यामध्ये सुद्धा ते करावं लागेल. परंतु हे होत असताना शिक्षक म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे या निकालापासून मी विचार केला पाहिजे की आता माझ्या मुलांची परिस्थिती, तर शिक्षकांनी या पुढील वर्षामध्ये सूक्ष्म नियोजन त्यांनी करणं गरजेचं आहे. विद्यार्थी आपल्या कुठल्या स्तरावरती आहे याची चाचणी शिक्षकांनी घ्यावी, मग ती त्यांच्या पद्धतींना त्याबद्दल ती कल्पना आहे, मूल्यांकन सतत करत असतात, परंतु त्याबाबत एक शासन स्तरावरून मार्गदर्शन जसं वाकचौरे सर म्हटले ते करण्याची आवश्यकता आहे की नेमकेपणाने आम्ही काय करावं आणि थोडा अभ्यासक्रमाचा भार पुढच्या वर्षी कमी करता येईल का याचाही विचार थोडा करणं गरजेचं वाटतं. कारण यावर्षीचा अभ्यासक्रमाचा लोड आणि पुढल्या वर्षाचा अभ्यासक्रम याचा विचार जर केला, म्हणजे दोन वर्षाचं काम आपल्याला एका वर्षामध्ये पुढील शैक्षणिक वर्षामध्ये करावं लागणार आहे, त्यामुळे तो विचार करता त्याबाबतही काही चर्चा वरील स्तरावर निश्चित होईल असती आणि त्या पद्धतीने काम करावं लागेल असं मला वाटतं. धन्यवाद. वाक्सवरे साहेब, स्थानिक पातळी तुम्ही आता बर्ग साहेब जसं म्हणालेत की अशा स्वरूपाचा निर्णय झाला, तर स्थानिक पातळी तो अभ्यासक्रम भरून काढणं किंवा मुलांची पुन्हा मागील वर्षाचा पूर्ण अभ्यासक्रम आणि पुढील वर्षाचा पूर्ण अभ्यासक्रम असं नियोजन करून वर्गात त्याची अंमलबजावणी करणं शक्य आहेत का? नाही, आता याला अगदी स्पष्ट सांगायचं झाल्यास लगेचच मी नाही असं म्हणेल, परंतु नाही म्हणून आपल्याला थांबून चालणार नाही.
मी म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की शासनाला अभ्यासक्रमाबद्दल थोडीशी काटछाट काही प्रमाणात आवश्यक त्या बाबी ठेवून कमी करावं लागेल, हे नक्कीच आहे. आणि म्हणूनच म्हटलं की शिक्षकांनी सर्वांनी एकत्रितपणे काम करायला शासनाच्या आदेशाची गरज पडणार आहे. याचं कारण असं आहे, नियमितपणे ज्या वेळेला शैक्षणिक सत्र सुरू होतं त्यावेळेला त्या त्या सत्राचं कामकाज शिक्षक करत असतात. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांना याही वर्षाचा राहिलेला अभ्यासक्रमाचा भाग आणि त्याला समजलेल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे आलेल्या क्षमता किंवा बाकीच्या बाबी त्या त्याला रुजवणूक करून पुढे न्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागणार आहे, त्यांचा वेळ त्याच्यात अधिक जाईल आणि मग पुढच्या वर्षाच्या पाठ्यक्रमाला त्यांना हात लावता येईल. म्हणून तिथे शासनाला थोडीशी दखल घेऊन त्याबाबत नक्कीच विचार करावा लागेल. आणि बाब दुसरी महत्वाची अशी आहे की शिक्षकांना किमान काय द्यावं याबद्दल ना नक्कीच प्रशिक्षित करावाच लागणार आहे. कारण प्रत्येक शिक्षक स्वतःचं तंत्र वापरायला गेला तर काही वेळेला त्याचा अतिरेक होईल, काही ठिकाणी काहीच केलं जाणार नाही, सगळं जे आहे म्हणून खुशाल सोडून दिलं जाईल. आणि यामुळे मी एक असंही म्हणेल की पुढील शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर एक महिन्याचा किमान मला किमान वाटतोय तो कधीच कालावधी शासन सर्वांना अधिक देता येईल, त्या महिन्याभरामध्ये विद्यार्थ्यांना मागच्या वर्षाचं म्हणजे या कोविड वर्षाचं जे काही कामकाज आहे ते विद्यार्थ्यांना कितपत आले याची एक किमान शाळा स्तरावर एक सामान्य चाचणी शासन स्तरावर यावी, वर्गनिहाय विषयनिहाय यावी आणि तिचं मूल्यमापन जे आहे ते कसं झालंय याबद्दल त्याचं संकलित अहवाल शासन स्तरावर बोलवले जावे, किमान तालुका स्तरावर यावेत आणि बाबा मुलांची तयारी योग्य रीतीने झाली आहे याचा निदान पाठपुरावा शासन स्तरावर होणार आहे हे जरी शिक्षकांपर्यंत गेलं तर मला खात्री आहे शिक्षक नक्कीच काम करेल. आताही ते करतायत माझा दावा असा नाहीये, परंतु आपण आरटी नियमाने प्रत्येक मुलापर्यंत जायचे म्हणून माझं म्हणणं आहे त्याच्यासाठी सर्व शिक्षकांनी काम करावं, सर्वांसाठी करावं म्हणून कुठेतरी ते आदेशित व्हावं असं वाटत. खर तर गेले 40-45 मिनिटापासून आपण राज्यातील धोरणाच्या संदर्भाने विचार करतो आहोत. यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना वर्गवृत्ती दिली जाणार आहेत त्याची नेमकी पार्श्वभूमी काय असणार आहेत, मुलांचं नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत आणि पुढील वर्षाच्या प्रक्रियेला सामोरं जाताना आपल्याला कोणकोणत्या उपाययोजना करणं आवश्यक आहे या संदर्भात तुम्ही अत्यंत प्रभावीपणाने सर्व मुद्द्यांचं विश्लेषण केलं. दैनिक सारमतच्या संवाद कट्ट्यावरती आपण आलात, त्याबद्दल जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अध्यक्षता सन्माननीय डॉक्टर राजाजी बनकर आणि राहता पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वरजी वक्तोरे तुम्हा दोघांचंही सारमत परिवाराच्या वतीनं मनपूर्वक आभार.